नमस्कार, मी रश्मी। आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मीरा रोड येथे दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानात चोरी, सीसीटीव्हीमुळे चोरट्याचे पितळ उघड। साखूचा धाक टाकून लोकांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा एमएचपी पोलिसांनी केला पर्दाफाश। शिक्षण समृद्धी योजनेकरता शिक्षण प्रेरकांचे मुंबईच्या आझाद पटारावर ठिय्या आंदोलन। ओबीसी समाजाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात ओबीसी अँटी पार्टीच्या उद्देशावरती हिवाळी अधिवेशनादरम्यान जनजागरण आंदोलनाची घोषणा। आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचा येत्या 5 डिसेंबरला परळ येथे निर्धार मिळावा। भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाने आपल्या हक्क व अधिकाराबाबत निष्क्रिय व उदासीन भूमिका स्वीकारली आहे। समाजाच्या या प्रवृत्तीविरोधात ओबीसी अँटी पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान 10 ते 26 डिसेंबर या कालावधीत जनजागरण आंदोलन सुरू करण्याची घोषणा पार्टीचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी केली आहे। केंद्र व राज्य सरकार भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाबाबतही दुजाभाव दाखवत आहे। ओबीसीच्या जात पडताळणीचा प्रश्न, मराठा ओबीसीकरणाची शासनाची भूमिका, तसेच ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी किंवा बंद करणे, जातीनिहाय जनगणना, संविधान विरोधी ओबीसी समाजाला न लावलेली क्रिमिलेअरची अट यांसारख्या विविध प्रश्नांवर शासनाने निष्क्रिय व उदासीन भूमिका घेतली आहे। त्याचप्रमाणे ओबीसी समाजही आपल्या हक्क व प्रश्नांबाबत उदासीन होत चालला आहे। त्यामुळे या उदासीनतेच्या निषेधार्थ ओबीसी अँटी पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय कोकरे यांच्या नेतृत्वाखाली हिवाळी अधिवेशनादरम्यान 10 ते 26 डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे जनजागरण आंदोलन करण्यात येणार आहे। समाजाची जी प्रवृत्ती आहे, म्हणजे आमच्या हक्काप्रती अधिकारप्रती जी आमची ओबीसी एनटी समाजाची भूमिका आहे, जी निष्क्रिय उदासीन भूमिका, त्या निष्क्रिय आणि उदासीन भूमिकेच्या विरोधात आजची पत्रकार परिषद आहे। आम्ही नागपूरला 10 तारखेला आम्ही नागपूरला लॉंग मार्च काढत आहोत। लॉंग मार्चचा मुख्य हेतू आहे जी ओबीसी समाजाची ज्या मागण्या आहेत, उदाहरणार्थ जातीने जनगणना असेल, जयंत भाटिया समिती सरकारने गठन केली आहे ओबीसी शिष्यवृत्ती बंद करण्यासाठी, किंवा बेकायदेशीर नारायण राणे समिती असेल, किंवा क्रिमिलेटची आट असेल, ह्या ज्या अटी आहेत आणि ह्या ज्या सरकारने आमच्यावरती जबरदस्ती जो आमचा अधिकार लादला आहे आणि ह्याच्यावरती पण ओबीसी समाज हा गप्प आहे आणि जी उदासीन भूमिका घेतली आहे, निष्क्रियतेची भूमिका घेतलेली आहे, ह्या प्रवृत्तीच्या विरोधात ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया 10 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत आगामी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे जनजागरण अभियान करणार आहोत। तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता आपला विरोध नसून मराठा समाजाला ओबीसीत घेऊन त्यांना आरक्षण देण्यास आपला विरोध असल्याचं कोकरे यांनी यावेळी स्पष्ट करीत यामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येणार असल्याचंही कोकरे यांनी पुढे म्हटलंय। हा, आम्ही इथं मराठ्यांच्या आरक्षण नाही, मराठ्यांनी आरक्षण मागितलंच नाही। आम्ही मराठ्यांच्या आरक्षणच्या विरोधात नाही, आम्ही मराठ्यांच्या समाजाच्या ओबीसीकरणाच्या विरोधात आहे। कारण मराठा समाज स्वतःचा ओबीसीकरण करून घेत आहे, कारण त्यांना ह्या समाजातला ओबीसी समाजाचं खच्चीकरण करायचं आहे, ओबीसी समाजाला गुलाम करायचं आहे, म्हणून ते स्वतंत्र आरक्षण न मागता स्वतःचं ओबीसी करून घेत आहे आणि म्हणूनच ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला विरोध करत आहे। कॅमेरामॅन किरणसह सचिन मोरे जनादेश वृत्तवाहिनी करिता। आपल्या विभागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणती समस्या असल्यास आम्हाला जरूर कळवा, आम्ही त्यांच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू। पत्ता 172 लाखी रोड कोबनी पूर्व मुंबई 400088। आमचा दूरध्वनी क्रमांक 6413126 किंवा 9322870153। तर यावरती आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। आपली बातमी आपली वाहिनी, पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी। नमस्कार।